नमस्कार, मी विजया. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आदिशक्ती महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्ष अंजलीताई खैरे, त्याच पद्धतीने इनर व्हीलच्या नारायणगावच्या नवनिर्वाचित प्रेसिडेंट रश्मी थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफट खर्चांना फाटा देत एक दिवसासाठी मुलींची शाळा दत्तक घेण्यात आली. या दिवशी मुलींना विशेष व्याख्यान देण्यात आली, विशेष असे मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात आले, विशेष विविध विषयांवर माहिती देखील देण्यात आलेली आहे. पाहुयात हा संपूर्ण कार्यक्रम. आदिशक्ती महिला प्रतिष्ठान व इनर व्हील क्लब या दोन्ही संस्थांनी एक नवीन उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. सौ अंजलीताई खैरे व सौ रश्मी थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन संकल्पना राबवण्यात आली. नारायणगाव जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर 2 एका दिवसासाठी दत्तक घेऊन, म्हणजे दिवसभर या मुलींना शाळेव्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयावरील माहितीपर व्याख्याने, काही मनोरंजनात्मक खेळ, तसेच त्यांची दंत तपासणी आणि त्यांच्यासाठी बक्षिसे देखील वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम 18 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत पार पडला आहे. यावेळी डॉक्टर सौ प्रीती खैरे यांनी दंत तपासणी केली. सौ अंजली खैरे यांनी टूथपेस्ट आणि टूथब्रश वाटप केले. ॲबॅकस विषयावर माहिती सौ रश्मी थोरवे यांनी दिली. गुड टच आणि बॅड टच अवेअरनेस याबाबत सौ सोनल खैरे यांनी माहिती दिली. शास्त्रीय नृत्य याविषयी प्रात्यक्षिक सौ नेहा नांगरे यांनी करून दाखविली. मैदानी खेळाचे महत्त्व सौ तृप्ती पवार यांनी सांगितले. मुलींचे गेम्स व बक्षिसे सुजाताताई भुजबळ, क्राफ्ट आणि रांगोळी शीतल जठार, रेड डॉट सुनीता चासकर, समृद्धी वाजगे यांनी केले. अशा पद्धतीने या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मुख्याध्यापक सुरेश शेळकंदे, श्रीमती आशा झोडगे व सर्व शिक्षक वृंदांचे होते. त्याच पद्धतीने आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल शेठ परदेशी यांचे देखील या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले. हा कार्यक्रम इनर व्हील नारायणगाव आणि श्री आदिशक्ती महिला प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने पार पडला. खरंच या संस्थांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.